గగన భేదిగిరి విన అణు నచది సేవునే ఆకాంక్ష పురతిది సే గగన ఠేగణే అటకే వడిదే తిలక తురగి జల పిణే తేత అడే కాయ జలాశయన దావిణే పౌరుషాసి అటక గమే తేత దుస్సహా నిత్యమ వైరాగ్య ఏక దాగి నాదతి సరిపటక భగవాధే డాహి డోలతి ధర్మరాజ కారణ సమవేత చాలతి శక్తి యుక్తి ఏకవటుని కార్య సాధితి పసరే యత్కీర్తి అశి విస్మయావహా ప్రియ అముక ఏక మహారాష్ట్ర దేశ ప్రియ అముక ఏక మహారాష్ట్ర దేశ నితమ రాజ్యాంతే హే శ్రవణి ముఖి అసో స్ఫూర్తి దీప్తి ేత అంతరీఠసో వచన లేఖనీ హి మరాఠీ కిరాదిసో సతత మహారాష్ట్ర ధర్మ మర్మ మనివసో దేహ పడో తత్కారణి కీ అసో స్పృహాముకా ఏక మహారాష్ట్ర దేశ ప్రియముకా ఏక तोरणगड पावसाने गारठला होता. खालचा तोरणगाव झोपला होता. गावा शेजारील रुहरेश्वराच्या देवालयात मात्र एक एकतारी वाला हुशार हुशार भाईनो हुशार हुशार भाईनो हुशार अवज्ञान अताव खबरदार हुशार भाईनो हुशार अवज्ञान अताव खबरदार हुशार भाईनो हुशार काळू की पडत्याती फार काळू की पडत्याती फार एकाती एक दिसना एकाती एक दिसना मी सारी रात जागतो मी सारी रात जागतो अठरा महलाची खबर घेतो साई नजरे तराकतो मनी धरी तो साई नजरे तराकतो मनी धरी तो हुशार हुशार भाईनो हुशार अवज्ञान असाव खबरदार हुशार भाईनो हुशार अवज्ञान असाव खबरदार हुशार भाईनो हर जागा सरूपी जागा हर जागा हर जागा सरूपी जागा मुक्तीचा सोळा भोगा कर्म कर्मंगा कर्म कर्मंगा लाभो जीने जावे कर्म कर्मंगा लाभो जीने खबरदार हुशार भाईनो हुशार अवज्ञान असाव खबरदार हुशार भाईनो हुशार
कोण आहे बाबा? भक्त। सकाळी या। जय भवानी। जय महाराष्ट्र। बाकीचे मागल्या वाटेने कवात गेल्यात। कोण आहे बाबा? भक्त। सकाळी या। जय भवानी। जय महाराष्ट्र। खबर खुशीची। सारे जवान थांग बंद घोड्यागत फुरफुरत्यात। आमुषा कवा उलटल असं झालं या त्यासनी। उद्याची पहाट उजाडताच चला। शेखोजी तोरणगडचा भेद पावला। गड आधारकच झोपला शोभा। गडकरी गडाखाली गावात रुजले। हेटकरी इनामावर राबायला गेले। शेपन्नास असावी असेल गडावर। ज्याची आजवर आपण तयारी केली तो भाग्याचा दिवस उद्या उजाडणार। आजच्या रात्री बरोबर गुलामीचा अंधार नाहीसा होऊन उद्याचा सूर्य स्वराज्याचा महामंत्र सारा महाराष्ट्रात घुमवील। यापुढे मराठे स्वतंत्र म्हणणं जगतील। मी आज भवानीच्या चरणी शपथ घेतो। मी आज भवानीच्या चरणी शपथ घेतो। देव देश आणि धर्म, देव देश आणि धर्म यासाठीच मी जगेन, यासाठीच मी जगेन आणि जरूरच तर मरेन, आणि जरूरच तर मरेन। जय भवानी। जय भवानी। तू
भाग्य वीरांचे इथेचे भाग्य वीरांचे इथेचे तीर्थ हिंदूंचे इथेचे तीर्थ हिंदूंचे मराठी पादशाहीचे मराठी पादशाहीचे प्रतीक तू देश धर्माचे प्रतीक तू देश धर्माचे छापाई मरू मारू मरोनी जन्म घेऊ दे मारू तुझ्या गाई गजोनी सौम्य स्वर्गी तोरणगडच्या किल्लेदाराला अटकाव करतो बाजूला हो काय पाव खेळ लावलायस हा आपल्या सारख्या वडिलांनी याच उलट कौतुक करावं कुणाचं निशाण हे स्वराज्याच स्वधर्माच माझ्या गैरहजरीत चोरासारखा येऊन या किल्ल्याचा कब्जा करतो आम्ही चोर महाराष्ट्रात मराठीत चोर किल्ले कुणाचे स्वत्वाबरोबर स्वराज्य संपादनाचा निश्चय केला आहे आम्ही असल्या चोऱ्या दरोड्याने स्वराज्य स्थापले जात नसतात शत्रूवरील दरोड्याला छापा म्हणतात स्वराज्याकरता घातलेल्या दरोड्यांच्या स्वाऱ्या होतात गडागडानी देश येतात आणि देशोदेशी पाछळ्या होतात अरे पण स्वराज्याचं तोरण स्वातंत्र्यप्रेमी मराठ्यांच्या आंतड्याने या तोरणगडावर बांधलाय जा आपण गड आम्ही कब्जा केला आहे अनाजी तातडीनं विजापूरला स्वाराबरोबर खलिता रवाना करा विजापूर होय आणि त्यात लिहा किल्लेदार गड मोकळा टाकून वतन भोगतात पुंड दरोडेखोर रयतेला नाडतात शहांच्या नोकरीसाठी गड ताब्यात घेऊन बंदोबस्त पाहत आहोत आम्ही शोभा होय आणि मातबर उमरावांना नजराने धाडा तरवारीच्या मसलती तरवारीनं तसा दरबारी मनसुबा पैक्यानं साधायचा असतो ताना पहा दूरवर क्षितिजापर्यंत डोंगर दर्यातून पसरलेला माझा महाराष्ट्र मुसलमानी पातशाहीला मुजरा करणारे आजचे हे गुलामगड उद्याच्या मराठी पातशाही ठाण मांडून ठाकलेले शिलेदार ठरतील फक्त यांच्या माथ्यावर केशरी पगड्या चढवल्या पाहिजेत हा जवळचा रुहीरगड रामजी आंबरखानातल्या गल्ल्याचं मोजमाप करून सगळ्या शिकलगारांना हजर ठेवा काय सावकार आज गडावर नमस्कार किल्लेदार साहेब काय सावकार कसला सावकार पैसे द्यायचे आणि व्याजापाई लोकांच्या शिव्या खायच्या जय जय रघुवीर समर्थ काय सुळसुळाट झाला या रामदासांचा अलीकडं स्वराज्य आणणार आहेत म्हणे हे आणि तो खोसले यांना अटकेत न सोडलं कोणी अक्का साहेबांनी आमच्या अक्का ना जी त्या म्हणाल्या साधू संत कैदे टाकून चोख राज्यावर बसवायचे गब्बाईस किल्लेदार आपल्या कन्येनं आमची मुक्तता केली चालते वा पुन्हा रोहिरगडावर पाऊल टाकलं तर जन्मभर अंधार कोठडीत डांबून टाकी कपाळभर गंधाचा मळवड भरून महादेवाच्या मस्तकावर टोपलीवर बेल ओतणाऱ्या हिंदू किल्लेदाराचं हे धर्मप्रेम का मोगलांची सत्ता हरणाच्या पायानं महाराष्ट्रात तो फेर नाचू नये
स्वराज्य नाचू द्या की. कधी येणार आहे रे तुमचं स्वराज्य? तुमच्यासारखे स्वार्थी सावकार आणि यांच्यासारखे कर्तव्यगार परसेवक आहेत, तोपर्यंत काय प्राज्ञा आहे स्वराज्य यायची? चालता हो, दाढी वाढून कपनी गुंडाळले म्हणजे वाटेल ते भकायचा परवल मिळतो. होय नेनाजी, द्या कुण्याला गडाखाली. जन्मभर दाव्यानं बांधलेलं निर्बुद्ध जनावर सुद्धा दावं तुटताच आनंदानं धावत सुटेल. इंद्रात डांबलेला पोपट सुद्धा पंख फडफडत आकाशात उड्डाण करी. पण नोकरीच्या सोनेरी बिडीनं बांधलेले आमचे हे पिढीच्या सरदार महाराष्ट्रात कसली आवला पोचलीस रे? अरे का रे ढेकणाच्या मरणानं मरता? जगून तरी गुलामाचं जीर्ण जगायचं, आपल्याच बांधवांना सावकारीनं लुबाडायचं, त्यापेक्षा ढेकणासारखं रक्त पीत पीत मरूया की आपण? तू मरकी लेका, मरता मरता मला मला मिठी मारतो लेकाचा. अक्कल असेल अक्का साहेब ही, त्या गोसावड्याना सोडलं कुणी? उद्या फितूरहून रोहिरगडाचा तोरणा झाला म्हणजे जावं लागेल राख माखून. तू जाशील उद्या कुणाची तरी बाईल होऊन आणि आम्हाला लावशील देशोधडेला. होय, पण देश तरी राहिलाय कुठं? फार फाजील झालीस बरं का तू. थांब, उद्या तुझं लगीनच करून टाकतो त्या खुळ्या बाळ्याबरोबर. चालेल, पाचशाही पिकदाणे धुणाऱ्या शहाण्या सरदारापेक्षा खुळा बाळा चालेल आम्हाला. फुका बोलाय काय जातय? झालं उद्या एखाद्या नांगऱ्याबरोबर लगी येईल तर पोटभर भाकरी मिळेल. शेतकाम करून सगळे ढोपर फुटतील. फुटून देत, पाया पडून नाक झिजण्यापेक्षा कष्ट करून ढोपर फुटलेले काय वाईट. हिकडला तांब्यात तिकडं होईना आणि कष्ट करणार म्हणा. या घ्या. तुला उचलून घेऊन बसू का बुर्जावर? पण बघा. अगं तू बघून काय करणार? बघणारा बघे. कुठं दडलाय कुणाला ठाऊक बिचारा.
काही काळजी करू नकोस, नशीब जन्म आणि मंगळसूत्र सांगून येत नाही त्या कानपुरुषा नाता। असा महिना झाले हेसनी मी सांगतोय। काय सांगतोयस रे? मला गळ्यात बांध म्हणून। गळ्यात बांध मंगळसूत्र? तर तुझ्या नावचं मंगळसूत्र म्हणजे फासच की गळ्याला? अग पर या फासापायीच पुरी जीव टाकतात। वर आला असेल जीव त्यांचा। गप ग, जगा वेगळीच प्रीत दिसते तुमची। प्रीत? प्रीत पित्या बड्यांच्या पडड्यात, नांगराला बैल तशी संसाराला बैल झुपतात आम्हासारख्या गरीबाच्या घरात। काहीतरी सोंग काढून हिच तोंड बघायला आला होता। हिच तोंड रामधर्माच्या पाऱ्यात दिसलं बिसलं तर डाळ होत्या। मग कशाला येतस रे सतरांडा गिरजे 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 करीत? ताकाला जाऊन भोगायला पाहिजे ग। बघ कि तर वसाट तोंडाच। सरदार शिवाजी भोसल्याचा खलिता। अरे मुझे भी मिल गया है, बड़ा अच्छा लड़का है। अजी खानदान है ना, राजे शाहजी तो कितने मिले आपको? अजी हाथी का खाना हाथी को मिल ही जाता है। हाँ हाँ बेशक बेशक। हाजी ये सब करतूत राजे शाहजी की है, नाम बेटे का, लेकिन शाहजी राजे। आइए शाहजी राजे। सरदार मसूजी आम्ही पुष्कळ गय केली आहे तुमची, पुन्हा आमचं नाव घेऊ नका। जातीवंत मुसलमानापेक्षा त्यांची उष्टी हाड चगळणारे आपणही तेच करता आहात। आम्ही आमच्या तरवारीवर जगतो, थुंकी झुलून पोट भरत नाही आम्ही। अजी रहने भी दो, तुम दोनों तो हमेशा ही झगड़ा करते हैं। बा अदब बा मुलायजा होशियार, होश भर कदम नजर भर कदम, जहां पना आलम पना, शहंशाह आदिल शाह जिल्ले सुभानी तशरीफ ला रहे हैं। Thank you.
राजे राजे, ये ले जी, पढ़िए अपने बेटे की करतूत। हुजूर, मेरा बेटा मुझे मानता ही नहीं, ये मैं पहले ही कह चुका हूं। इसका अंजाम जो आप मुनासिब समझे। सरदार मसो जी, आपका एक बड़ा नेक साथ ईमानदार बेटा है ना? बंदा है जहां पनाह का, हम उसे भेजना चाहते हैं। हुक्म हुजूर का। उसे बुला लो और फौरन आज ही उसे भेज दो। शाहजी राजे, हम चाहते हैं आप अपने बेटे को कुछ न लिखे। हुक्म हुजूर का। रामदास मन में अज्ञान माझे समाधान करी देवा, माझे समाधान करी देवा। देवा मज कोण नाही नाही, मज कोण नाही नाही, मज कोण नाही। तुझी न देवा, तुझी न देवा, अशी कधी मधी श्रद्धा जावळून उठते आम्हा लोकांची। हो कशाला, मी इतकं कुठे खाणार आहे एकटा? कुणी नाही तुमचं? आहे की, देव आहे आणि धर्म आहे आणि देश आहे। बुवा चाहत ना तुम्ही? दिसत नाही का
दिसत तसच नेहमी नसत वय म्हणून मनुष्य फसत. बर आहे, आपण आता देव दर्शन करा. चला महादेवा सातन येऊन नंदीजवळच बस ना गाचा. जय अलक निरंजन, जय सद्गुरु मच्छिंद्रनाथ. अहो फार मोठी झाली ती, वयाने तशी जास्त नाही, भलती उफडायची. बघा बघा की जरा. बासिंग बाळ बासिंग बाळ. असं करा, पुढल्या सोमवारी एक शेर सोनं घेऊन या. शेरभर सोनं? अहो ग्रह आहेत ते, सोन्याची काठी पाठीत घाली पर्यंत हलतच नाहीत ते. शेरभर सोनं? अहो सोनं नव्हं, शान म्हणला असेल तो. अग थांब 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 थांब, असू का वाघ मागू लागला गत पळती. तू वाघ थ, लवारा कडनं पट्ट वाढलं पाहिजे तुझ्या पाठीव. सदा वसा वसा काय ग, पिरतीनं गाल मोहर केला तर लाडात दिकून लाचका तोडशील बघ. तुझ्या गालाचा कानाचा तोडीन. अग कान 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 तर कान, चार बोटच मधी नव. आई काय करतेस हे? अहो तुमच्या लग्नाबद्दल विचारते त्या. आई भलतच करत बसू नको, स्वतःच्या संसाराची राख करून इतरांची लग्न जमवणार हे. चल बघू. बुवा महाराज. कल्याण कल्याण. विजापुराहून सरदार मसुरीचा पोरगा अमृत्या सुटलाय. असा नाही असेल 5-25. शिवहरे शिवहरे शिवहरे. कल्याण 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 कल्याण. शिवबानी शिवहरे 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 शिवहरे. रातच भेट. कल्याण कल्याण. शंभो कैलासपती, हर हर महादेव. काय रे अजून का बसला इथं? कस्तुरी बीर करायचा बेत आहे वाटत. अहो दाम द्या की गवताच. जा जा, दात पाडून दे हातात. सरदार अमृतरावांची छावणी आहे ही. अहो पर गावात काय तुमच्या डोक्ष्यातल्या केसावाने फुक्का हो गावत होय. फिर्या ते हकून यास नाही. हे थांब थांब चाल तुम्ही. हे बघ त्या पाटलाला म्हणावं 10 कोंबड्या आणि 150 अंडी सकाळला पाहिजेत. 150 अंडी कप दिल्ली करते का काय? अरे सरदारांनी या कांड खाल्लं की 150 अंडी त्यांच्या कारभाऱ्यालाच पाहिजे. चला जपून हा. Thank you.
खोजी कैदी नेहमी देवळातल्या भोयात डांबून ठेवा. तडक तोरणगडावर वर्दी द्या. शिवबासनी सांगा हुकमाप्रमाणे सर्जीराव रोहिडरच्या कामगिरीवर गेलाय. मुजरा सांगा. अगं कोणी येणार आहेत म्हणे. चला हटा वाजवला. सरदार मसूदींचे चिरंजीव सरदार अमृत आहे यांना अटकाव करता. माफ करा आपल्याला या लोकांनी अटकाव केला. बेशक अहो कायदा हा पाळत पाहिजे. या या का झाली का नाही आता हजामत चांगली. सडी स्वारी अहो सडा नव्हतो चांगला 40 घोडा होता सांगती. मग भूतासारखा अंधारात हरामखोरांनी हमला केला. गैरमाहित मुलूक लोक पांगले. शेवटी विचारत विचारत तुमचा गड गाठला. इकडची पोरं अगदी बिघडली. या हो तुम्ही काय आम्हाला मुलासारखे. या आमच्या मालकीन बाई. अगो बाई विजापुरात रावणी नमस्कार करतात की. अक्का अग ये अक्का. काय आई अग हे
सरदार मसूजींचे चिरंजीव सरदार अमृतराव होय आणि इथे शिवाजीचा भेट घ्यायला आलेत आपली काही हरकत नाही ना बायकांनी बोलायचं नसतं नाहीतर सांगितलं असतं अहो तशी ती तरेवाईक आहे पण मनानं अगदी गंगेसारखी निर्मळ बरं यांची मी सज्जा कोठीत व्यवस्था करून देतो त्या जानुजीला सांग जरा बघायला चला गोरा घुमटा गोर चिमटा हाय पर गुण ग पाहुरेच क्या आता चार दिवस काय डोकावत होतास रे डोकावते दुसक ते पाहुण्यांची व्यवस्था बघतोय माझ्या तोंडावर बसलाय पाहुणा तुझ्या तोंडावर जीव नवे झाला काय त्या तो पोवसाय मग जा की तिकडे सज्जा कुठीत गेल्यात ते हिथ नको गोंडा घुळूस पारे सोळ करायला सांग पाहुण्यासनी फराळाच घ्यात जी आक्का साहेब लई काळजी लागली इतक्यात पाहुण्यांची जिभेल काही हाड ऐक तुझ्या कुणी ऐकलं तर देवच पावलाय की अरे आता हाल की पाय झालं ना ग का तिकडे पडलत काय मुंगे आला ता हा सर का लागलाय लात झाडा यो कान दिसत नाहीत जात कोणाची बसतीस पाटील पारू अरे पण असं काय मारके मुसीबत नागपेंदरची जवळ जरा भावार्थीपणाने घ्याव तुझ्या संग दिसल त्या पुरी माग लाग होटायच तू अग चार दगड मारून बघायचं पडल आम्हा चौक पडल लागू चुकू दिवाळी काय म्हणतो बोल बुगे बुगे मला जात अग नाही तरी राहत कोण आलंय पारू तुझ डोळ म्हणजे अक्षी लोण्याच गोळ आहे ती बघ खर तुझ्या बाजा आणि दात तर काही विचारू नकस देवाऱ्याव बसलेला टाका गत कस अक्षी वळी न बसल्यात बघ आणि र आणि कोंबडी डाळावी तुला काढावी बघ पारे 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 अरे 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 जान्या जान्या अरे बेजान्या तुला नेऊन बसूला मुड्या गाढवा का केली का नाही मज्जा मला फशी होतीस हळू होती उंचा अरे पर मी कसला औलादीचा नुसत्या पावलावर ओळखलं काय आत्मा अंधार आलाय म्हणून म्याव म्याव होय माझ्या येण्याचा हेतू कळला म्हणजे सावध होतील ते लोक हो ते खरं आहे तेव्हा येण्या जाण्याची एखादी चोरवाट मला दाखवून ठेवा म्हणजे वेळी यावेळी शिव धुवून यायला तेवढंच बरं हो पण सांभाळा बहुतेक पोरं भारली गेली त्या भोसल्याच्या भाषणानं त्यातून हे रामदासी गोसावी नाही
ते मी पाहतो. आपला आशीर्वाद असला म्हणजे झालं. वा वा, आपण आमचेच आहात. बर आहे, तुम्ही फराळ करून घ्या, तवर मी पूजा आवरतो, मग बोलू सावचितपणे. त्वान धुन आलाय सो नव. हो हो, काय रे तुझं नाव काय? आता जाणे नव काय? अरे पर माझं त्वान काही रड कराय गेलंय. गईच आहे. हो माग पुन्हा ती गईच नाही तर काय गाडवी दूध पित्यात पाहू ना. म्हणलं इजा प्रश्न आल्यात तर गई कुठले असाय का? हा हा हा, समजलो. गाई आहेत विजापुरात. काय अक इजापुरात ढोर नाही? अग मग काय कस तत्त एवढं मोठं पाचशाचं गाव जनावर बगर असतय वय ग? बराच हुशार दिसतोस की रे तू. कुलकर्ण्याच्या घरात होतो 3 साल, दप्तर बांधला पाहुण हे दूर. म्हणून काय झालं? अग पण ते शाही सरदार मातोबर माणूस. म्हणून गडाचे चोर वाटा दाखवायचे लगेच? तुम्ही आहात देव माणूस, भलताच उणे असला म्हणजे. वा, म्हणजे माणूस ओळखत नाही मला. इतके दिवस उगीच काढले आम्ही. खरच बरा दिसला बाई माणूस. मग बघा की घेता का जावे करून. काय अक्का आहे का पसंत? मुलीची पसंती नापसंती आईबापाने विचारली कधी? मला मुली लग्नच करायचं नाही. होय म्हणजे आमच्या गळ्याला फास. तुला काय बाई बघा हो जमलं तर. पण मी म्हणते तुम्हाला एवढी घाई का झाली मला घरातून हाकलायची? हे पहा, तू आहेस आणि तुझी आई आहे. होय माझी एकटीचीच पोरगी ही. किल्लेदार साहेब मी जरा गडाखाली जाऊन येतो. अच्छा लगेच आताच? अहो दरबारनं मुद्दाम तेवढ्यासाठीच मला पाठवलंय. अक्का जा यांना जरा गडाखाली आंबरखान्यातून जायची वाट दाखव. ही पूछवीन तुम्हाला. कुठे जायचंय? गडाखाली. होय पण अमुक एखादं नक्की ठिकाण? जंगलातल्या देवळात. बरीच माहिती झालेली दिसते तुम्हाला इकडची. बऱ्याच बोलता किंवा तुम्ही. होय पण त्याचा परिणाम झाला तर, नाहीतर पालथ्या घड्यावर पाणी. उजव्या हाताने जा, डाव्या हाताला चुकून सुद्धा वळू नका, फुकट मारा. सकाळपर्यंत येईल मी. बरंय, सांगेन मी आबांना.
या जी हरण्या जी अरे कड्या कुलप नीट लावलीत ना यमुताई नीट कड्या लावून झोपा हा हा स्वराज्याच्या नावावर दरोडे घालतायत लेकाचे आणि आपली घर भरतायत काय खडबडलं रे कोण औरंगरा मांजर पाळाय हो मांजर त्याला घरात ठेवून खायला कोणी घालायचं तू चाल डोळे उघडे ठेवून झोपा नाहीतर पडाल घोरट डारडोर माझी माऊली गवाई तुझी माझी सावली तुझी माझी माऊली हे तुझी माझी सावली तुझी माझी माऊली नाही माझं नाही किल्ल्या नाही तर मुर्दा झालास तुला सांभाळून वारा मोठा आहे जरा आडाओढा झाला तर गडावरनं मदत येईल त्याला मी त्याला सरळ करतो तोपर्यंत तुम्ही सारा वाडा साफ करा झटपट काम झालं पाहिजे चला बांधून ठेव त्याला जाग्या पनी भी सम्मान देत तुझा समेत
ग तुझा चांगला ढोपर भर दिस आला तरी अजून अग पाचशा येत ना आल्यात ते रातभर ओंडगायचं दिसभर घोरायचं तू तसाच तिथं कुणाची घोडी घासाय जलम गेलाय खेड्यातलं खरकाट चिवडून आणि गोष्टी सांगतोय पाचशे येतल्या अरे चल आता फरार झाला काय हो का घेतले तटावरनं खाल उडी बिडी अक्का अक्का ओ अक्का साहेब काय झालं तू अक्का इश पूजा करते आहे ती अगणी अगं ते पाहुणे काय झालं त्यांचा पत्ता नाही मी कालच म्हटलं होतं हे तुम्हाला चल भलताच बोल नकोस त्यांच्या जीवाला काही अपाय झाला तर घरा जरावर नांगर फिरवील दरबार आणि अशा मूर्ख दरबारासाठी आपल्याच भाऊबंदाशी भांडायचं आपण तुझं तत्वज्ञान नको मला त्यांचा पत्ता काढला पाहिजे शिवाजीला जाऊन विचारतो तोरणा काही लांब नाही तुला काय सांगितलं होतं त्यांनी दरबारी मुच्छद्य आहेत ते असं पुरी सुरीची गुपित बोलते राधनपुरी गोसावी उद्धव प्रगटले त्यांचा परिवार ऐकून राजेश्री चरणी निवेदन केले असे बाजी दाखवला सारा किल्ला हिंदुण्यानं जी सापडला तुमचा पाहुणा नाही माझं तुमच्याबद्दल म्हणणं नाही पण तुमच्या लोकांनी परस्पर कदाचित स्वराज्याच्या स्वयंसेवकांची संघटना आहे ही पुंडांची मजलच नाही इथं शिस्तीशिवाय काहीही घडत नसत आजूबाजूला चाललेले दरोडे शिस्तीत मोडतात तुमच्या परकीय पातशाहीच्या नोकराप्रमाणे स्वराज्याच्या सेवकांनाही पोटं आहेत तो बच्चा आहे अनुभव नाही तुझे वडील काही कमी करामतीचे नाहीत पण त्यांचा हे प्रयत्न फसला त्याकरता आम्ही पुन्हा करून पाहतो आहोत मर्जी तुझी पण चार दिवसात पाचशे फौजा मावळा घुसतील आणि तुझ्या अडमुठेपणानं उभा मावळ भाजून निघेल ते थांबावं असं तुम्हाला नाही वाटत आपली जवान पोरं पाचशाही फौजांच्या तोफा बंदुकाने आसमानात उडून जावी असं वाटतं तुम्हाला त्याला आम्ही नाही तुम्ही जबाबदार आहात काय केलं आम्ही आमचा देश आम्ही आमचा म्हटला आम्हाला आमचा धर्म पाहिजे आम्हाला आमचं स्वातंत्र्य पाहिजे म्हटलं हा आमचा गुन्हा किल्लेदार साहेब पातशहाने असं म्हटलं तर सत्तेची धुंदी म्हणू आम्ही त्याला पण तुम्ही आमच्या वडिलांनी मराठ्यांनी मराठ्यांना असं म्हणावं नाही तर चार दोन दरोडे दहा पाच खून करून आणि एखादा मोडका किल्ला काबीज करून तू हिंदू पद पाचशे स्थापणार आहेस स्थापणार आहोत आगाऊ स्थापले आहे आम्ही 40,000 लोकांच्या फुरट्या टोळधाडीला दिल्ली ते दख्खन पर्यंत आपल्या पाचशा स्थापन करता येतात आणि याच देशात त्याच्या कोट्यावधी औरसांना स्वतःची एक पाचशाही स्थापन करता येत नाही किल्लेदार साहेब स्वतःच्या भाऊबंदाला इतकी हीन समजता आपण याला कारण आपण देश विकून स्वतःचं घर भरणारे कुटुंबाच्या पोषणासाठी परक्याची नोकरी पत्करणारे पातशहाच्या वतीनं गड सुंजवणाऱ्या परधार्जिण्या सरदारांची पैदास हे असं कारण आहे
प्रत्यक्ष तुझ्या वडिलांनी हेच केलं, अद्याप करताय, त्यांना सांग हे। सांगितलं आहे कृतीनं, जन्मदाते देवाप्रमाणे वंदेत आहे, पण स्वराज्याच्या विरोधकांना, देशाला पारतंत्र्यात ठेवण्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाला आजचा तरुण महाराष्ट्र शत्रूच मानी। आणि अशा शत्रूशी सामना कराल तुम्ही? महाभारत आपण वाचलाय, भगवद्गीता ऐकली आहे आपण, देव देश आणि धर्म यांच्या आड येणारे स्वकीय भीष्म द्रोण असले तरी ते जसे वंद्य आहेत तसेच वध्यही आहेत असं समजतो आम्ही। आपली मुलाखत संपली। जाण्या मेने बघ तरी तिकडं। आई साहेब सारखा बघतोय न डोळन तोंड वासून, पर कुठं गडप झाल्यात अक्का साहेब? कंचू सरदार बेपत्ता झाला, आजही सरदारीन। गिरीजी तुझ्या तोंडात खडी साखर घालीन बघ। खाईन मी, अक्का बरोबर तुझं सुद्धा लगीन लावून देईन, चांगला उमदा पोरगा दिसला बाई। ते माझ्यासारखा रुवाव आहे त्याचा। मला काही विचारायचंय आपल्याला। बोला। काल रात्री इथं कुणी आलं होत? अहो पुष्कळ लोक येतात दर्शनाला, शिवाय मी देवाचं ध्यान करीत असतो, माणसाच नाही। काय पाहता? आपला आवाज। काल रात्री आमच्या गडावरून सरदार अमृतराव नाहीसे झाले। अरे 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 फार वाईट झालं। ते इकडेच जाणार म्हणून सांगून गेले। मग शोधा ना आजूबाजूला। आपण पाहिलं नाही त्यांना? श्री हरी श्री हरी श्री हरी श्री हरी ते आमचे पाहुणे आहेत। अहो मी तुम्हाला एकदा सांगितलं, तुमच्या प्रमाणे मी माणसाचं ध्यान करीत नसतो। अमृतरावांना काही दगा झाला तर पाचशा या देवळाचा दगड सुद्धा ठेवणार नाही। वा दगडाचा भलता शोकी दिसतो तुमचा पाचशा, पण त्याला पाहिजे तर इथं पाहिजे तेवढे दगड मिळतील, देऊळ न पाडता। अहो त्यांनीच लुटलेल्या या महाराष्ट्रात आता दगड धोंड्याशिवाय काय राहिला आहे? कुठून आलात सरदार मसोजी? आणि काही तोंडी निरोप? जा विसावा घेऊन ये सदरेवर। माफ करा, दुसरा लिफाफा मला ताबडतोब पावता केला पाहिजे तोरणगडच्या किल्लेदारासनी। ते खालीच असतील गावात। सरदार मसोजी दोन मुक्कामावर। धनी पाहुणं उगावलं। कोण पाहुणे? ते सज्जा कुटीतलं आले। जी खरं सांगतोस? ऐकलं का पाहुणे आले म्हणे? भोळा सांब नवसाला पावला बाई। आई नमस सुद्धा केला होतास का? तर ग पण खरंच आले ना ते, तर खोटं वाटत। जानू बघ जरा पाहुण्याला। आले अगदी 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला। आता माझा जीव भांड्यात पडला। बघितलं साऱ्यांना काळजी लागली होती, हे तर त्या शिवाजीकडे जाऊन आले आणि अक्का साहेब गेलते त्या बुवाकड। अस आपणा सर्वांना उगाच त्रास झाला। काही नाही आपण अशीच वागत चला बर। किल्लेदार काय सावकार? आता कसला सावकार,
पार बुडालो काय झालं परवा रात्री दरोडा पडला माझ्या वाड्यावर पार धुवून नेला वाडा घरात एक भांड सुद्धा स्वयंपाकाला राहिलं नाही अंगावर घालायला कपडा देखील राहिला नाही हो वाईट झालं तुमचा कुणावर वहीम आहे का वहीम परवा रात्रीचा भात तूच तू मीच तूच भातो परवा रात्रीचा तूच तू तूच आवाज बंद शुद्धीवरात का डोकं फिरलंय तुमचं अहो तुमच्यासारखे चार सावकार खरेदी करतील हे सरदार अमृतराव हे सरदार अमृतराव अहो जाऊ द्या भ्रमिष्ट झालाय पैशाचं वेड बरं हे मलाच दरोडेखोर समजून बसलाय बिचारा त्याला घेऊन जायला सांगा अगदीच वेडा झालाय जानू द्या लाकडं सरदार मसूजी तोरणगडच्या किल्लेदाराच्या वाड्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि विजापूरच्या खबरा आणणारे आमचे हेर सड्यास्वारीनं तो निघाला दरबारात सुद्धा दुसऱ्या दिवशी बातमी लागली बरोबर असा मी किती काही पत्ता 500 स्वार आणि 1000 पायदळ आहेत मागोमाग 2 मुक्कामावर पंधराशे माणसाशी भांडण्या एवढ्या काठ्या सुद्धा नाहीत आमच्याजवळ आज भोवतालचे किल्ले भांडत उठले आणि खालून अडवणूक झाली तर रुहीरगड घ्यायची घाई होती आम्हाला खाल्लेल्या खस्ता फुकट जातील त्या भगव्या ध्वजाला बिलगून स्वराज्य स्वराज्य म्हणत तडफडत मरायची पाळी येईल भवानीची मर्जी राजे आपणच म्हणता अपयशानं यशाचं तेज वाढत होय पण ते यश हाती आलं तर गड झुंजण्याच्या स्थितीत नाही असा मी पुरा नाही परवा नाही ध्यायत हालचाल हाय तवाद मुर्द्याच्या ढिगावर हात उभं ठेवू भगवान निशान आम्ही मेलो तर आमची अवलाद चालेल आमचा नेम माणसं तर सोडा मरण थै थै नाचत आलं तर त्याच्याबरोबर झुंज घेऊ आम्ही मारता मारता मरणं हे जगणं आहे पण आपल्याला मरायला सुद्धा सवड नाही भगव्या ध्वजाला बद्री केदाराची यात्रा घडवी पर्यंत आपण मरायचं नाही मारायचं ते बघतो आम्ही आपण गड सोडा ज्या ठिकाणी आपण स्वराज्याची सुरुवात केली ज्या ठिकाणी आपण मराठेशाहीची मुहूर्त मेढ रोवली तो गड सोडायचा सर्जीराव कुठे आहे कामगिरीवर जा त्याला ताबडतोब खबर पोचवा रुहिरेश्वर देऊळ गाठा आणि तिथला दारूगोळा हत्यार सर्जीरावाला शोधा तोरणगडचे किल्लेदार मुजऱ्या करता आलेत गड दवडला गाफीलपणाने आता मुजऱ्याशिवाय दुसरं काय करणार आहे हजेर करो स्वारीची आगाऊ दखल असती तर इतमामाप्रमाणे सरबराई ठेवली असती होय म्हणजे तोरणगडाप्रमाणे आमची जान खतऱ्यात टाकली असती
बेशिस्त ढिलाईनं वागू तोरणाच्या भोसल्याच्या हवाली केलात. खाली गावात होतो मी, माझ्या गैरहजेरी वाचलाय तुमचा अर्ज आम्ही. खैर समजा तुमची गर्दन अजून खांद्यावर टिकून आहे. आज उद्या स्वार येऊन पोचतील आमची. तोवर तोरणा ते रोहरगडचा टापू आम्हाला दरोबा फेरून ठेवला पाहिजे. नोकरीला हजर आहे, पुन्हा अशी कसूर होणार नाही. कसूर? प्रत्यक्ष आमच्या मुलाची छावणी मारली आसपासच्या मुलखात, पण तुम्हाला? हुजूर, मी लाचार होतो, माणूस हत्यार. बरोबर, यापुढे हुशारीनं वागा. सगळीकडे टेळे जागते ठेवून आमच्या मुक्कामाची खबर गुप्त ठेवा. अमृतरावचा तलास घ्या, पुढचा बेत आमचे लोक आल्यावर ठरवू. जी. माझं एक काम आहे तुमच्याकडं. सवलती सुद्धा मस्तीने मागायचा स्वभाव दिसतोय तुमचा. आणि मी तुमचं काम नाही केलं तर? तलवार आहे माझ्याजवळ, माराल मला? जरूर पडली तर. स्त्रियांना मारण्यापर्यंत मजल गेली का आपल्या पौरुषाची? माझं काम मोलाचं आहे. काय काम आहे तुमचं? मला त्या चोरदाराच्या किल्ल्या पाहिजेत. किल्ल्या? होय, माझ्याजवळ नाहीत त्या. मिळवा. अहो शहाणे शूर, तुमच्यासाठी मी माझ्या वडिलांचा विश्वासघात करू? मी शपथ देतो मी त्यांचा घात करणार नाही, पण मला गेलं पाहिजे. मग जा. पण कसा? मी सोडते तुम्हाला समोरच्या दरवाज्यानं. नको नको,
मी जिथून जाऊ शकत नाही, कदाचित मसुजीचे पहारेकरी बसले असतील। मसुजी म्हणजे तुमचे वडील? तुमच्या वडिलांचे पहारेकरी तुम्हाला अडवतील की आदराने उजरे करतील? मला वेळ नाही तुमच्या कुचका हरमटपणाचं कौतुक करायला। मग कोण सांगतं करा म्हणून? जा की तुम्ही किल्ल्या आणवा। आणि मी किल्ल्या नाही आणल्या तर? मग ही तलवार घ्या, भोसका माझ्या काळात आरपार। काळीच फाडायची काम तुम्हा पुरुषांची, आम्हा बायकांची नाही। तुम्ही मसुजींचे चिरंजीव नाही। चला मी पोहोचवते त्या वाटेने। तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही। यापूर्वी जर स्पष्ट बोलला असता तर? भिंतीला सुद्धा कान असतात आणि बायकांना सुद्धा डोके असतात। जगलो वाचलो भेटेन आणि तुम्हाला सांगेन तुम्ही केवढी थोर कामगिरी केली आहे ती। आणि मीही तुम्हाला सांगेन। काय? काही नाही, चला। हेच ते रुहिरेश्वराचं देऊळ। आजूबाजूची चार सात खिडी सोडली तर तोरणा आणि रुहिरगड याच्यामध्ये एवढीच जागा आहे तबा धरून बसायला। आज जाऊ नका। असा कोण आहे? काय हुकमाप्रमाणे रुहिरगड ते तोरणा टोळ्या टोळ्याने लोक पेरलेत, 200 स्वार फिरता ठेवलाय। पण मी म्हणतो उजाडतास तोरणा का नाही चढून जात तुम्ही? बरेच दिवसात दुरुस्ती नाही का गडावर तोफा नाही? तडाख्याला गड कोसळेल एवढ्या लोकांच्या टक्रीनं। हा अमृतराव त्यांच्या हातात आहे किल्लेदार। खालचा स्वार वर जाईपर्यंत अमृतरावाचा कडेलोट करतील ते। त्या भोसल्याला अडचणीत अडकूनच अमृतरावाला प्रथम सही सलामत कब्जात घेतला पाहिजे। मग मग असा होरपून काढतो सारा मावळ की पुन्हा 100 वर्षात असं हरामखुरीचं पीक येणार नाही। जा काही हालचाल दिसली कोणत्या गडावर तर ताबडतोब वरती दे। बरंच जुनं देऊळ दिसतंय हे। कापड आहेत अमृत नाही हा। अमृता बनलात काय? पण थाळा ठेव, यातून जर सुटलो तर चांबडी लोळून तुझ्या विजापूरला घेऊ। या सरदार अमृतरावाचे कपडे तरी डावलून ठेवतोस? राणोजी साऱ्यांना बोलवून भोयातलं सामान तोरण गडावर जाऊ द्या। 15-20 जवान गोळा कर, कैदी माध्याने लालू। उधुजीला लोक घेऊन ये म्हणावं, देवळाचे दरवाजे रोखून ठेवायला सांगा। सामान हवा लवकर पळा, आठवा पळा। अरे तुला 1000 होऊन देतो, माझ्या वडिलाकडून तुला इनाम द्यायला होतो। थोडं थांब, तुझी किंमत आम्हाला 1,00,000 होण्यापेक्षा जास्त आहे। अरे हराम खुरा, दुश्मन आला
मी तोंड तटवतो तेव्हा सामान आणि कैदी चूर वाटाने पसार करा. चला बंदुकी घ्या थोडे पेटू. ऊर फुटून रक्ताच्या गुंडाला तरी चालती पण आधी तोरण दोन कसा. खाली बसून पाय मार त्याची. राजे लक्ष्मण करा. जय महाराष्ट्र. अमृता बाबा पुरा तू माझ्या हातात आलास. आता मी आहे आणि त्या फोसल्याचं कार्ट आहे. भवानी की इच्छा. सर्जीराव सोडून गेला आम्हाला. अमृतराव हाती होता त्याच्या जोरावर मसुजीवर मात करू असा अंदाज होता आमचा. शोभा शोभा असं निराश नका हो. अभी निराश कधीच होत नाही. नाराज मात्र झालो आहोत आम्ही. कर्म मार्गाने दैवाला फसू नये पण स्वराज्याचं मूळ कुठं जीव धरत न धरत तोच त्याच्यावर आगीचा पाऊस पडावा तशी गत झाली आहे आज. बृहस्पती सुद्धा पागल बनेल अशा धक्क्यानं. शोभा फुलं काय काळाची वाट पहा. संघटनेची पराकाष्ठा करी हक्काच्या मायभूमीत चोरासारखं लपायचं. तळमळत तळमळत खळी गुहात जगायचं. शत्रू स्वजन मरण या सर्वाशी झगडत राहायचं. राणा प्रतापांची क्षणाची निराशा आम्हाला आता समजली. स्वराज्याची रक्षका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. दयाचा दरारा असे लोक तिन्ही नुपेक्षी कदा राष्ट्रधर्माभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. शेखोजी किती वेळेवर आलास.
काय म्हणतात मासाहेब? ही थैली आणि हा देवीचा प्रसाद. अनाजी, सरदार मसूजींना कळवा की आजच्या तोरणगड आम्ही खाली करून देतो आहोत. तेही खरं, पण माझी काय कसूर? आपला मुलगा म्हणून कागदपत्र दाखवली त्यांनी. डोकं लागतं हे समजायला. एक बहुरूपी येऊन माझा मुलगा म्हणून बतावणी करतो आणि तुम्ही त्याला गडावर मुक्काम करू देता. गडकरी झालात, सरायचे रखवालदार व्हायचं होतं. सरदार साहेब, मला कल्पना नव्हती उमरावीनं अरेरावी वाढते आणि अधिकारानं माणूस की मरते म्हणून. गरीबालाही अब्रू असते. तरवार पातशाहीत गहाण टाकली म्हणून अब्रू विकली नाही आम्ही. खामोश. वा, तोंडात दात नाही दयेने दिलेले तुकडे चगळायला तर ही भाषा. उद्या बायकापुरो फिरतील दारोदार अशा बेलगाम जिभेनं. भीतीची भीती कुणाला? कष्ट करणाऱ्याला सारं जग मोकळं आहे. नोकरी करून भाकरी खातो आम्ही. दरबारात जात भाईच्या बेइज्जतीच्या मुलानं इनाम भोगत नाही. बेमुरत मुजोर, किल्ल्याच्या किल्ल्या आमच्या सपोर्ट करा. तुमचा इन्साफ पाचशा करतील. इन्साफ? इन्साफ कशाचा? कशाचा? रोहिरगडापासून हाकेच्या मजलीवर एक हरामखोर दारुगोळा हत्यारं जमून बंड करतो, शेजारचा गड मारतो, तरी रोहिरगडच्या किल्लेदाराला दखल नसावी. आमच्या पाठीला डोळे नाहीत का पीर येत नाही आमच्या अंगात? आबासाहेब, ऐसे बोलावतायत आपल्याला. किल्लेदार, किल्ले आमच्या सपोर्ट करा. किल्लेदार, उद्यापर्यंत तुम्ही गड सोडून जाता कामा नये. काय झालं? फत्ते, शिवाजी आजच्या आज तोरणगड खाली करून देतोय. किल्लेदार, माझी निम्मी आसामी घेऊन तोरणगडचा कब्जा घ्या. पण शिवाजी, जंगल पार व्हायच्या आत गिरफ्तार करतो मी त्याला. तेवढ्यासाठी चालू आहे आम्ही. त्या शिवाजीला गिरफ्तार करून त्या शहाजी भोसल्याचं नाक ठेचून टाकतो दरबारात. आणि मी उद्धवजी परत येईपर्यंत रोहिरगड सांभाळा. Thank you.
तुझ्या मारतो धरून कोण सरदार साहेब माफ करा अक्षी आईवर न शिवी द्यायच्या भेटात होतो बघा जाने बसलास का आता चकाटा पिटत ह्यो आदुगर मुलकाचा उंडगा आजोबाई कोण सरदार साहेब मी म्हणतो पाटला तर किसण्यात हाय चला ते तिकडे इजा प्रे असवा आणि त्याचं कार्त जेवायचंय म्हणून रे तुझा प्रे कवळ कवळ चार दगाड का खायलात माळावर तिथं जोडं पसत असतील शेमल्यानं पण ही तर आमच्यात पाचशाचा अगा 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 अग तोंडावर हेच ते त्यांच्या बाल आसवाल म्हणते आज असू हो उगाच ना उलट्यात तर काय बाय बरी झाली मेल्याची अरे हा कर माझ्या गडावर मी कैदी कोण सांगतो व्हायला सरळगड ताब्यात ठेवा आणि स्वतंत्र व्हा मंड्याचा म्हातारपणी ही कमाई करू म्हणतेस पाचशाशी बेमान होतो आणि तोफेच्या तोंडी जातो तोफेच्या तोंडी जायचंच असलं तर स्वतंत्र मराठे म्हणून जाऊ त्या भोसल्याच्या पोरानं भारलंय तुला होय आणि त्यांनाच दग्यानं मारायला जाणार आहे तुमचा हा शाही मारेकरी आणि भोसले पुण्याच्या वाट्यानं रवाना झाला असा मी पाच पन्नास असतील नसतील चला गुपची पिणं अमृतराव सांभाळ उजाडण्यापूर्वीच गिरफ्तार करून आणू आपल्या वाड्याकडे अस काही काम का होत चला ना बसा आमच्या विजापुरात घोषामुळे घरातल्या घरात सुद्धा एखाद्याची बायको तसायची पंचायत वाढती इथं बर आहे आपण आमचे पाहुणे आहात अगं बाई काय झालं किल्ल्या आहेत की माझ्याकडे त्यात माझ्या पेटीचे किल्ले आहे असं बघा की कोणती बर मी क्लूप काढून आणून देऊ का किती वेळ लागेल लगेच आबा ह्या किल्ल्या मला कोणी शोधायला आलं तर माहित नाही म्हणून सांगा पुरी मसुजायच्या आत गड जागवा मी ग बरेच ढंग आहेत की तुझ्या अंगात हात सोडा बराच लुसलुशीत आहे की तुझा हात Thank you.
सर्जेराव, तुला सांगितलं होतं की रे आपल्याला मरायला सुद्धा सवड नाही म्हणून. स्वराज्याचं आयुष्य वाढवायला असं स्वतःच आयुष्य देता होय रे. तुझ्या रक्ताशिवाय आमच्या ध्वजाचा भगवा रंग टिकलाच नसता. शेवटपर्यंत असं पाठ शिवण्याचा खेळ खेळत होय. शूराने दुश्मनाला चकवायचा असतो, सोपतीला नाही. स्वराज्याच्या आरतीत रुहीरगडाची ओवाळणी टाकायला आले होते मी. बाई, कोण तू? कोणीतरी होते आतापर्यंत, आता कुणाचे कोण राहिले नाही मी. शुभा, तुम्ही तुमची माणसं असं खोट बोलतात हो. मी तुम्हाला सांगायला आले होते, रुहीरगड आपला झालाय. उठवा त्यांना, सांगा रुहीरगड आपला झालाय म्हणून. हे मला सांगून आले होते. माझी कामगिरी मोलाची आहे, तेच कामगिरी का? शुभा, मसूजी 200 स्वार घेऊन फ्रेजरून येतोय. तुम्हाला मरायला सवड नव्हती, मला आता रडायला सुद्धा सवड ठेवली नाही तुम्ही. शुभा, रुहीरगडावर चला. कशाला? स्वराज्याचं निशाण उभारायला. पण मी वाटेत सांगते सर. शुभा, दगा बिगा? रुहीरगडच्या किल्लेदाराची मुलगी आहे मी. अस्सल मराठीची जात आहे माझी. चला हो, नाहीतर हे माझ्यावर रागावतील. काय केलं सर? अनाजी, आम्ही जातो रुहीरगडावर. सोबत सर्जेरावाला घ्या. किल्लेदार काहीच झाले. रामखो दगाबा, चला तातडीनं रुहीरगड गाठा. रुहीरगड महाराज दाबते राखा. बसोजी, दारावर बिगर हुकूम कुठे आला तर त्याच्यावर तोफ डाग. Thank you.
किलेदार को कैद करो। Thank you.
दचकले मी. माझं एक काम आहे तुमच्याकडं. सवलती सुद्धा मस्तीने मागायचा स्वभाव दिसतोय तुमचा. आणि मी तुमचं काम नाही केलं तर? तलवार आहे माझ्याजवळ. माराल मला? जरूर पडली तर. स्त्रियांना मारण्यापर्यंत मजल गेली का आपल्या पौरुषाची? माझं काम मोलाचं आहे. काय काम आहे तुमचं? मला त्या चोरदाराचे कळून जावी असं वाटतं तुम्हाला? त्याला आम्ही नाही, तुम्ही जबाबदार आहात. काय केलं आम्ही? आमचा देश आम्ही आमचा म्हटला, आम्हाला आमचा धर्म पाहिजे, आम्हाला आमचं स्वातंत्र्य पाहिजे म्हटलं. हा आमचा गुन्हा किल्लेदार साहेब. पादशहाने असं म्हटलं तर सत्तेची धुंदी म्हणू आम्ही त्याला. पण तुम्ही आमच्या वडिलांनी मराठ्यांनी मराठ्यांना असं म्हणावं, नाही तर 4-2 दरोडे 10-5 खून करून आणि एखादा मोडका किल्ला काबीज करून तू हिंदू पद पाचही स्थापणार आहेस. स्थापणार आहोत, आगाऊ स्थापले आहे आम्ही. 40,000 लोकांच्या फुरत्या टोळधाडीला दिल्ली ते दख्खन पर्यंत आपल्या पाचशा स्थापन करता येतात. आणि याच देशात त्याच्या कोट्यावधी औरसांना स्वतःची एक पाचशाही स्थापन करता येत नाही. किल्लेदार साहेब, स्वतःच्या भाऊ बंधाला इतके हीन समजता आपण? याला कारण आपण देश विकून स्वतःचं घर भरणारे, कुटुंबाच्या पोषणासाठी परक्याची नोकरी पत्करणारे, पादशहाच्या वतीनं गड सुंजवणाऱ्या परधार्जिण्या सरदारांची पैदास, हे असं कारण आहे. प्रत्यक्ष तुझ्या वडिलांनी हेच केलं, अद्याप करतायत. त्याला सांग हे. सांगितलं आहे कृतीनं, जन्मदाते देवाप्रमाणे वंदेत आहे. पण स्वराज्याच्या विरोधकांना, देशाला पारतंत्र्यात ठेवण्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाला आजचा तरुण महाराष्ट्र शत्रूच मानी. आणि अशा शत्रूशी सामना कराल तुम्ही? महाभारत आपण वाचलाय, भगवद्गीता ऐकली आहे आपण. देव, देश आणि धर्म यांच्या आड येणारे स्वकीय भीष्म द्रोण असले तरी ते जसे वंद्य आहेत तसेच वध्यही आहेत असं समजतो आम्ही. आपली मुलाखत संपली. जाण्या मेहनत बघ तरी तिकड. आई साहेब सारखा बघतोय न डोळन तोंड वासून, पर कुठं गडप झाल्यात अक्का साहेब? कलचे सरदार बेपत्ता झाला, आज ही सरदार येईन. गिरीजे, तुझ्या तोंडात खडी साखर घालीन बघ. खाईन मी. अक्का बरोबर तुझं सुद्धा लगीन लावून देईन. चांगला उमदा पोरगा दिसला बाई. उद्या तुझं लगीनच करून टाकतो त्या खुळ्या बाळ्या बरोबर. चालेल, पाचशाही पिकदाण्या धुणाऱ्या शहाण्या सरदारापेक्षा खुळा बाळा चालेल आम्हाला. फुका बोलाय काय जातय? झालं उद्या एखाद्या नांगऱ्याबरोबर लगी येईन तर पोटभर भाकरी मिळेल. शेतकाम करून चांगले ढोपरू फुटतील. फुटून देत. पाया पडून नाक झिजण्यापेक्षा कष्ट करून ढोपरू फुटलेली काय वाईट. हिकडला तांब्यात तिकडं होईना आणि कष्ट करणार मना. या घ्या. तुला उचलून घेऊन बसू का बुर्जावर? बघा. अगं तू बघून काय करणार? बघणारा बघे. कुठं दडलाय कुणाला ठाऊक बिचारा. काही काळजी करू नको. नशीब, जन्म आणि मंगळसूत्र सांगून येत नाही. त्या कानपुरुषा नाटात आज 6 महिने झाले हेसणी. मी सांगतोय. काय सांगतोयस रे? मला गळ्यात बांध म्हणून. गळ्यात बांध मंगळसूत्र? तर तुझ्या नावचं मंगळसूत्र म्हणजे फासच की गळ्याला? अग पर या फासा पायच पुरी जीव टाकतात. वर आला असेल र जीव त्यांचा. गप ग, जगावेगळीच प्रीत दिसते तुमची. प्रीत? प्रीत पित्त्या बड्यांच्या पारड्यात.
नांगराला बैल तशी संसाराला बैल जुपतात आम्हासारख्या गरीबाच्या घरात. काहीतरी सोंग काढून हिचं तोंड बघायला आला होता. हिचं तोंड रामधर्माच्या पाऱ्यात दिसलं बिसलं तर डाळ होत्या. मग कशाला येतस रा सतरांडा, गिरजे 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 करीत. ताकाला जाऊन मोगायला पाहिजा ग. बघ कित बसा तोंडाच. सरदार शिवाजी भोसल्याचा खलिता. अरे मुझे भी मिल गया है, बड़ा अच्छा लड़का है. अजी खानदान है ना, राजे शाहजी तो कितने मिले आपको? अजी हाथी का खाना हाथी को मिल ही जाता है. हाँ हाँ बेशक बेशक. हाजी ये सब करतूत राजे शाहजी की है, नाम बेटे का. लेकिन शाहजी राजे आइए. शाहजी राजे आपली अक्कल असेल अक्का साहेब, ही त्या गोसावड्यांना सोडलं कुणी? उद्या फितूरहून रोहिरगडाचा तोरणा झाला म्हणजे जावं लागेल राख माखून. तू जाशील उद्या कुणाची तरी बाईल होऊन आणि आम्हाला लावशील देशोधडेला. होय, पण देश तरी राहिलाय कुठ? फार फाजील झालीस बरं का तू. थांब, उद्या तुझं लगीनच करून टाकतो त्या खुळ्या बाळ्याबरोबर. चालेल, पाचशाही पिकदाण्या धुणाऱ्या शहाण्या सरदारापेक्षा खुळा बाळा चालेल आम्हाला. फुका बोलाय काय जातय. झालं उद्या एखाद्या नांगऱ्याबरोबर लगी येईन तर पोटभर भाकरी मिळेल. शेतकाम करून चांगले ढोपर फुटतील, फुटून देत. पाया पडून नाक झिजण्यापेक्षा कष्ट करून ढोपर फुटलेली काय वाईट. हिकडला तांब्यात तिकडं होईना आणि कष्ट करणार मना. या घ्या. तुला उचलून घेऊन बसू का बुरजावर? पण बघा. अगं तू बघून काय करणार? बघणारा बघे. कुठं दडलाय कुणाला ठाऊक बिचारा. काही काळजी करू नको. नशीब, जन्म आणि मंगळसूत्र सांगून येत नाही. त्या कानपुंजा नाटात असा महिना झाले हिसनी मी सांगतोय. काय सांगतोयस रे? मला गळ्यात बांध म्हणून. गळ्यात बांध मंगळसूत्र? तर तुझ्या नावचं मंगळसूत्र म्हणजे फासच की गळ्याला. अग पर या फासा पाहिजे पुरी जीव टाकतात. वर आला असेल र जीव त्यांचा. गप ग, जगावेगळीच प्रीत दिसते तुमची. प्रीत? प्रीत पित्त्या बड्यांच्या पडड्यात. नांगराला बैल तशी संसाराला बैल जुपतात आम्हासारख्या गरीबाच्या घरात. काहीतरी सोंग काढून हिचं तोंड बघायला आला होता. हिचं तोंड रामधर्माच्या पाऱ्यात दिसलं बिसलं तर डाळ होत्या. मग कशाला येतस रा सतरांडा, गिरजे 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 करीत. ताकाला जाऊन मोगायला पाहिजा ग. बघ कित बसा तोंडाच. पेक्षा जास्त है. अरे हराम खुरा, अरे
तोंड तटवतो तेव्हा सामानाने कैदी चूरवाड्याने पसार करा. चला बंदुकी घ्या थोडे पेटवून. चला ऊर फुटून रक्ताच्या गुळण्याला तरी चालती पण आधी तोरण दोन कसा. खाली बसून पाय मार त्याची. राजे लक्ष्मण कर जय महाराष्ट्र. अमृता बाबा पुरा तू माझ्या हातात आलास. आता मी आहे आणि त्या फोसल्याचं कार्ट आहे. भवानी की इच्छा. सर्जीराव सोडून गेला आम्हाला. अमृतराव हाती होता त्याच्या जोरावर मसुजीवर मात करू असा अंदाज होता आमचा. शोभा शोभा असं निराश नका हो. शेखोजी तोरणगडचा भेद पावला. गड आधारकच झोपला शोभा. गडकरी गडाखाली गावात रुजले. हेटकरी इनामावर राबायला गेले. शेपन्नास असावी असेल गडावर. ज्याची आजवर आपण तयारी केली तो भाग्याचा दिवस उद्या उजाडणार. आजच्या रात्री बरोबर गुलामीचा अंधार नाहीसा होऊन उद्याचा सूर्य स्वराज्याचा महामंत्र सारा महाराष्ट्रात घुमवील. यापुढे मराठे स्वतंत्र म्हणणं जगतील. मी आज भवानीच्या चरणी शपथ घेतो. मी आज भवानीच्या चरणी शपथ घेतो. देव देश आणि धर्म. देव देश आणि धर्म यासाठीच मी जगेन. यासाठीच मी जगेन आणि जरूरच तर मरेन. आणि जरूरच तर मरेन. जय भवानी. जय भवानी. जागे मावई मुजरा
खालून अडवणूक झाली तर रुहिरगड घ्यायची घाई होती आम्हाला. खाल्लेल्या खस्ता फुकट जातील. त्या भगव्या ध्वजाला बिलगून स्वराज्य स्वराज्य म्हणत तडफडत मरायची पाळी. भवानीची मर्जी राजे. आपणच म्हणता अपयशानं यशाचं तेज वाढतं. होय, पण ते यश हाती आलं तर गड झुंजण्याच्या स्थितीत नाही असा मी पुरा नाही. परवा नाही. ध्यायीत हालचाल हाय तवाद. मुर्द्याच्या ढिगावर हात उभं ठेवू भगवान निशान. आम्ही मेलो तर आमची अवलाद चालेल आमचा नेम. माणसं तर सरडा मरण थै थै नाचत आलं तर त्याच्याबरोबर झुंज घेऊ आम्ही. मारता मारता मरणं हे जगणं आहे. पण आपल्याला मरायला सुद्धा सवड नाही. भगव्या ध्वजाला बद्री केदाराची यात्रा घडवी पर्यंत आपण मरायचं नाही मारायचं. ते बघतो आम्ही. आपण गड सोडा. ज्या ठिकाणी आपण स्वराज्याची सुरुवात केली, ज्या ठिकाणी आपण मराठी शाहीची मुहूर्त मेळ रोवली, तो गड सोडायचा. सर्जीराव कुठे आहे? कामगिरीवर. जा त्याला ताबडतोब खबर पोचवा. रोहिरेश्वर देऊळ गाठा आणि तिथला दारू गोळा हत्यार सर्जेरावाला शोधा. तोरणगडचे किल्लेदार मुजऱ्या करता आलेत. गड दवडला गाफीलपणाने. आता मुजऱ्याशिवाय दुसरं काय करणार आहे? हजेर करो. स्वारीची आगाऊ दखल असती तर इतमामाप्रमाणे सरबराई ठेवली असती. होय, म्हणजे तोरणगडाप्रमाणे आमची जान खतऱ्यात टाकली असती. बेशिस्त ढिलाईनं वागू तोरणा. त्या दरबारी मुत्सद्य आहेत ते. असं पुरी सुरीची गुपित बोलते. राधनपुरी गोसावी उद्धव प्रगटले त्यांचा परिवार ऐकून राजेश्री चरणी निवेदन केले असे. बाजी दाखवला सारा किल्ला हिंदुन्यानं. जी सापडला तुमचा पाहुणा? नाही, माझं तुमच्याबद्दल म्हणणं नाही, पण तुमच्या लोकांनी परस्पर कदाचित स्वराज्याच्या स्वयंसेवकांची संघटना आहे ही. पुंडांची मजलच नाही. इथं शिस्तीशिवाय काहीही घडत नसतं. आजूबाजूला चाललेले दरोडे शिस्तीत मोडतात तुमच्या. परकीय पातशाहीच्या नोकराप्रमाणे स्वराज्याच्या सेवकांनाही पोट आहेत. तू बच्चा आहेस, अनुभव नाही. तुझे वडील काही कमी करामतीचे नाहीत, पण त्यांचा हे प्रयत्न फसला. त्याकरताच आम्ही पुन्हा करून पाहतो आहोत. मर्जी तुझी, पण चार दिवसात पाचशे फौजा मावळा घुसतील आणि तुझ्या अडमुठेपणानं उभा मावळ भाजून निघेल.
ते थांबावं असं तुम्हाला नाही वाटत? आपली जवान पोरं पातशाही फौजांच्या तोफा बंदुकाने आसमानात उडून जावी असं वाटतं तुम्हाला? त्याला आम्ही नाही, तुम्ही जबाबदार आहात. काय केलं आम्ही? आमचा देश आम्ही आमचा म्हटला, आम्हाला आमचा धर्म पाहिजे, आम्हाला आमचं स्वातंत्र्य पाहिजे म्हटलं, हा आमचा गुन्हा. किल्लेदार साहेब, पातशहाने असं म्हटलं तर सत्तेची धुंदी म्हणू आम्ही त्याला, पण तुम्ही आमच्या वडिलांनी मराठ्यांनी मराठ्यांना असं म्हणावं? नाही तर 4-2 दरोडे 10-5 खून करून आणि एखादा मोडका किल्ला काबीज करून तू हिंदू पद पातशाही स्थापणार आहेस. स्थापणार आहोत, आगाऊ स्थापले आहे आम्ही. 40,000 लोकांच्या फुरट्या टोळधाडीला दिल्ली ते दख्खन पर्यंत आपल्या पातशाह स्थापन करता येतात, आणि याच देशात त्याच्या कोट्यावधी औरसांना स्वतःची एक पातशाही स्थापन करता येत नाही. किल्लेदार साहेब, स्वतःच्या भाऊबंदाला इतके हीन समजता आपण? याला कारण आपण देश विकून स्वतःचं घर भरणारे. राज लक्ष्मण कर, जय महाराष्ट्र. अमृता बाबा, पोरा तू माझ्या हातात आलास. आता मी आहे आणि त्या फोसल्याचं कार्ट आहे. भवानी की इच्छा. सर्जीराव सोडून गेला आम्हाला, अमृतराव हाती होता, त्याच्या जोरावर मसुजीवर मात करू असा अंदाज होता आमचा. शोभा शोभा, असं निराश नका हो. आम्ही निराश कधीच होत नाही. नाराज मात्र झालो आहोत आम्ही. कर्म मार्गाने दैवाला फसू नये, पण स्वराज्याचं मूळ कुठं जीव धरत न धरत तोच त्याच्यावर आगीचा पाऊस पडावा, तशी गत झाली आहे आज. बृहस्पती सुद्धा पागल बनेल अशा धक्क्यानं. शोभा फुलं काय? काळाची वाट पहा, संघटनेची पराकाष्ठा करीत हक्काच्या मायभूमीत चोरासारखं लपायचं. तळमळत तळमळत खळी गुहात जगायचं. शत्रू स्वजन मरण या सर्वाशी झगडत राहायचं. स्वराज्याचं तोरण स्वातंत्र्यप्रेमी मराठ्यांच्या आंतड्याने या तोरणगडावर बांधलाय. जा आपण, गड आम्ही कब्जा केला आहे. अनाजी, तातडीनं विजापूरला स्वाराबरोबर खलिता रवाना करा. विजापूर?
होय, आणि त्यात लिहा किल्लेदार गड मोकळा टाकून वतन भोगतात, पुंड दरोडेखोर रयतेला नाडतात, शहांच्या नोकरीसाठी गड ताब्यात घेऊन बंदोबस्त पाहत आहोत आम्ही। शोभा होय, आणि मातबर उमरावाना नजराने धाडा, तरवारीच्या मसलती तरवारीनं तसा दरबारी मनसुबा पैक्यानं साधायचा असतो। ताना पहा दूरवर क्षितिजापर्यंत डोंगर दर्यातून पसरलेला माझा महाराष्ट्र, मुसलमानी पातशाहीला मुजरा करणारे आजचे हे गुलामगड, उद्याच्या मराठी पातशाही ठाण मांडून ठाकलेले शिलेदार ठरतील। फक्त यांच्या माथ्यावर केशरी पगड्या चढवल्या पाहिजे, हाच जवळचा रुहीरगड। रामजी, अंबरखानातल्या दल्ल्याचं मोजमाप करून सगळ्या शिकलगारांना हजर ठेवा। काय सावकार, आज गडावर? नमस्कार किल्लेदार साहेब। काय सावकार? कसला सावकार, पैसे द्यायचे आणि व्याजापाई लोकांच्या शिव्या खायच्या। जय जय रघुवीर समर्थ। काय सुळसुळाट झाला या रामदासांचा अलीकडं, स्वराज्य आणणार आहेत म्हणे हे आणि तो भोसले, यांना अटकेत न सोडलं कुणी? अक्का साहेबांनी आमच्या अक्का ना जी त्या म्हणाल्या साधू संत कैदे टाकून चोख राज्यावर बसवायचे। गब्बाईस, किल्लेदार आपल्या कन्येनं आमची मुक्तता केली। चालते व्हा, पुन्हा रोहिरगडावर पाऊल टाकलं तर जन्मभर अंधार कोठडीत डांबून टाकेल। कपाळभर गंधाचा मळवड भरून महादेवाचा मस्त। आकाशे सांदा सांदा
आपण काय दचकले मी? माझं एक काम आहे तुमच्याकडे. सवलती सुद्धा मस्तीने मागायचा स्वभाव दिसतोय तुमचा. आणि मी तुमचं काम नाही केलं चकली मी. माझं एक काम आहे तुमच्याकडे. सवलती सुद्धा मस्तीने मागायचा स्वभाव दिसतोय तुमचा. आणि मी तुमचं काम नाही केलं तर? तलवार आहे माझ्याजवळ, माराल मला. आणि अगदी गंगेसारखी निर्मळ. बर, यांची मी सज्जा कोठीत व्यवस्था करून देतो. त्या जानुजीला सांग जरा बघायला. चला. गोरा घोमटा गोर चिमटा. हाय पर गुण ग पाहुरच क्या आता चार दिवसात. काय डोकावत होतास रे? डोकावते डोसक ते पाहुण्यांची व्यवस्था बघतोय. माझ्या तोंडावर बसलाय पाहुणा. तुझ्या तोंडावर जीव नवे झाला काय? त्या तोपो बसाय. मग जा की तिकडे सज्जा कुठीत गेल्यात ते. इथं नको गोंडा घुळूस. पारे सोळ करायला सांग पाहुण्यासनी फराळा चल्या. जी आक्का साहेब लई काळजी लागली इतक्यात पाहुण्यांची. जिभेल काही हाड ऐक तुझ्या. कुणी ऐकलं तर देवच पावलाय की.
आणखी पाय झालं ना ग का तुकड पडलत काय मुंगे आला ता हासर का लागलाय लातो झाडा यो कान दिसत नाहीत जात कोणाची बसतीस पाटील पारू पार अरे पर आस का मारके मुसीबत नागपेंदर ची जावा तो जरा भावार्थीपणा ने घ्याव तुझ्या संग दिसल त्या पुरी माग लाग होटायचं तू अग चार दगुड मारून बघायचं पडल आम्हा चौक पडल लागू चुकू दिवाळी काय म्हणतो बोल बघू बघू मला जात अग नाही तरी राहत कोण आलंय पारू आहा तुझ डोळ म्हणजे अक्षी लोण्याच गोळ आहे ती बघ खरं तुझ्या बाजा परकीय पातशाहीच्या नोकराप्रमाणे स्वराज्याच्या सेवकांनाही पोट आहेत तो बच्चा आहे अनुभव नाही तुझे वडील काही कमी करामतीचे नाहीत पण त्यांचा हे प्रयत्न फसला त्याकरताच आम्ही पुन्हा करून पाहतो आहोत मर्जी तुझी पण चार दिवसात पाचशे फौजा मावळा घुसतील आणि तुझ्या अडमुठेपणानं उभा मावळ भाजून निघेल ते थांबावं असं तुम्हाला नाही वाटत आपली जवान पोरं पाचशेही फौजांच्या तोफा बंदुकाने आसमानात उडून जावी असं वाटतं तुम्हाला त्याला आम्ही नाही तुम्ही जबाबदार आहात काय केलं आम्ही आमचा देश आम्ही आमचा म्हटला आम्हाला आमचा धर्म पाहिजे आम्हाला आमचं स्वातंत्र्य पाहिजे म्हटलं हा आमचा गुन्हा किल्लेदार साहेब पातशहाने असं म्हटलं तर सत्तेची धुंदी म्हणू आम्ही त्याला पण तुम्ही आमच्या वडिलांनी मराठ्यांनी मराठ्यांना असं म्हणावं नाही तर चार दोन दरोडे दहा पाच खून करून आणि एखादा मोडका किल्ला काबीज करून तू हिंदू पद पाचशे स्थापणार आहेस स्थापणार आहोत आगाऊ स्थापले आहे आम्ही 40,000 लोकांच्या फुरट्या टोळधाडीला दिल्ली ते दख्खन पर्यंत आपल्या पाचशा स्थापन करता येतात आणि याच देशात त्याच्या कोट्यावधी औरसांना स्वतःची एक पाचशाही स्थापन करता येत नाही किल्लेदार साहेब स्वतःच्या भाऊबंदाला इतकी हीन समजता आपण याला कारण आपण देश विकून स्वतःचं घर भरणारे कुटुंबाच्या पोषणासाठी परक्याची नोकरी पत्करणारे पातशहाच्या वतीनं गड सुंजवणाऱ्या परधार्जिण्या सरदारांची पैदास हे असं कारण आहे प्रत्यक्ष तुझ्या वडिलांनी हेच केलं अद्याप करताय त्याला सांग हे सांगितलं आहे कृतीनं जन्मदाते देवाप्रमाणे वंदेच आहे पण स्वराज्याच्या विरोधकांना देशाला पारतंत्र्यात ठेवण्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाला आजचा तरुण महाराष्ट्र शत्रूच मानी आणि अशा शत्रूशी सामना कराल तुम्ही महाभारत आपण वाचलाय भगवद्गीता ऐकली आहे आपण देव देश आणि धर्म यांच्या आड येणारे स्वकीय भीष्म द्रोण असले तरी ते जसे वंद्य आहेत तसेच वध्यही आहेत असं समजतो आम्ही आपली मुलाखत संपली हेच ते रुहिरेश्वराचं देऊळ आजूबाजूची चार सात खिडी सोडली तर तोरणा आणि रुहिरगड याच्यामध्ये एवढीच जागा आहे तबा धरून बसायला आज जाऊ नका असा कोण नाही आला काय हुकमाप्रमाणे रोहिरगड ते तोरणा टोळ्या टोळ्याने लोक पेरलेत 200 स्वार फिरता ठेवलाय पण मी म्हणतो उजाडताच तोरणा का नाही चढून जात तुम्ही
बरेच दिवसात दुरुस्ती नाही का गडावर तोफा नाही, तडाख्याला गड कोसळेल एवढ्या लोकांच्या टकरीनं। हा मृतराव त्यांच्या हातात आहे किल्लेदार, खालचा स्वार वर जाईपर्यंत अमृतरावाचा कडेलोट करतील ते। त्या भोसल्याला अडचणीत अडकूनच अमृतरावाला प्रथम सही सलामत कब्जात घेतला पाहिजे, मग मग असा होरपून काढतो सारा मावळ की पुन्हा 100 वर्षात असं हरामखुरीचं पीक येणार नाही। जा, काही हालचाल दिसली कोणत्या गडावर तर ताबडतोब वरती दे। बरच जुनं देऊळ दिसतंय हे। अमृताची कापड आहेत, अमृता नाही हा। अमृता बनला काय? पण थाळा ठेव, यातून जर सुटलो तर चांबडी लोळून तुझ्या विजापूरला घेऊ। या सरदार अमृतराव असं गफलतीने डावलून ठेवतोस? राणोजी, साऱ्यांना बोलवून भोयातलं सामान तोरण गडावर जाऊ द्या। 15-20 जवान गोळा कर, कैदी माध्याने लालू। उधुजीला लोक घेऊन ये म्हणावं, देवळाचे दरवाजे रोखून ठेवायला सांगा। किल्लेदाराला अटकाव करतो, चल बाजूला हो। काय पाव खेळ लावलायस हा? आपल्या सारख्या वडिलांनी याच उलट कौतुक करावं। कुणाचं निशाण हे? स्वराज्याच, स्वधर्माच। माझ्या गैरहजेरीत चोरासारखा येऊन या किल्ल्याचा कब्जा करतोस? आम्ही चोर? महाराष्ट्रात मराठेत चोर? किल्ले कुणाचे? स्वत्वाबरोबर स्वराज्य संपादनाचा निश्चय केला आहे आम्ही। असल्या चोऱ्या दरोड्याने स्वराज्य स्थापले जात नसतात। शत्रूवरील दरोड्याला छापा म्हणतात।
स्वराज्याकरता घातलेल्या दरोड्यांच्या स्वाऱ्या होतात, गडागडानी देश येतात आणि देशोदेशी पाछळ्या होतात. अरे पण स्वाऱ्या होतात, गडागडानी देश येतात आणि देशोदेशी पाछळ्या होतात. अरे पण स्वराज्याचं तोरण स्वातंत्र्यप्रेमी मराठ्यांच्या आंतड्याने या तोरणगडावर बांधलाय. जा आपण, गड आम्ही कब्जा केला आहे. अनाजी, तातडीनं विजापूरला स्वाराबरोबर खलिता रवाना करा. विजापूर? होय. आणि त्यात लिहा, किल्लेदार गड मोकळा टाकून वतन भोगतात, पुंड दरोडेखोर रयतेला नाडतात, शहांच्या नोकरीसाठी गड ताब्यात घेऊन बंदोबस्त पाहत आहोत आम्ही. शोभा? होय. आणि मातबर उमरावांना नजराने धाडा, तरवारीच्या मसलती तरवारीनं तसा दरबारी मनसुबा पैक्यानं साधायचा असतो. ताना, पहा दूरवर क्षितिजापर्यंत डोंगर दर्यातून पसरलेला माझा महाराष्ट्र, मुसलमानी पातशाहीला मुजरा करणारे आजचे हे गुलामगड, उद्याच्या मराठी पातशाही ठाण मांडून ठाकलेले शिलेदार ठरतील. फक्त यांच्या माथ्यावर केशरी पगड्या चढवल्या पाहिजेत. हा जवळचा रुहीरगड. रामजी, अंबरखानातल्या गल्ल्याचं मोजमाप करून सगळ्या शिकलगारांना हजर ठेवा. काय सावकार, आज गडावर? नमस्कार किल्लेदार साहेब. काय सावकार? कसला सावकार, पैसे द्यायचे आणि व्याजापाई लोकांच्या शिव्या खायच्या. जय जय रघुवीर समर्थ. काय सुळसुळाट झाला या रामदासांचा अलीकडं. स्वराज्य आणणार आहेत म्हणे हे आणि तो खोसले. यांना अटकेत न सोडलं कोणी? अक्का साहेबांनी. आमच्या अक्का ना जी, त्या म्हणाल्या साधू संत कैदे टाकून चोख राज्यावर बसवायचे. गब्बाईश. किल्लेदार, आपल्या कन्येनं आमची मुक्तता केली. आणि हे बघ, त्या पाटलाला म्हणावं 10 कोंबड्या आणि 150 अंडी सकाळला पाहिजेत. 150 अंडी? कप दिल्ली करते का काय? अरे सरदारांनी या कांड खाल्लं की 150 अंडी त्यांच्या कारभाऱ्यालाच पाहिजेत. जपून हा. Thank you.
शेखोजी कैदी नेहमी देवळातल्या भोयरात डांबून ठेवा. तडक तोरणगडावर वर्दी द्या. शिवबासनी सांगा हुकमाप्रमाणे सर्जीराव रोहिलगडच्या कामगिरीवर गेलाय. मुजरा सांगा. घेतले तटावरनं खाल उडी बिडी. अक्का अक्का ओ अक्का साहेब काय झालं? तू अक्का इश पूजा करते आहे ती अकणी. अगं ते पाहुणे काय झालं? त्यांचा पत्ता नाही. मी कालच म्हटलं होतं हे तुम्हाला. चल भलताच बोल नकोस. त्यांच्या जीवाला काही अपाय झाला तर घरा जरावर नांगर फिरविल दरबार. आणि अशा मूर्ख दरबारासाठी आपल्याच भाऊबंदाशी भांडायचं आपण. तुझं तत्वज्ञान नको मला. त्यांचा पत्ता काढला पाहिजे. शिवाजीला जाऊन विचारतो. तोरणा काही लांब नाही. तुला काय सांगितलं होतं त्यांनी? दरबारी मुच्छद्य आहेत ते असं पुरी सुरीची गुपित बोलते. राधनपुरी गोसावी उद्धव प्रगटले त्यांचा परिवार ऐकून राजेश्री चरणी निवेदन केले असे. बाजी दाखवला सारा किल्ला हिंदुन्यान. जी सापडला तुमचा पाहुणा? नाही माझं तुमच्याबद्दल म्हणणं नाही पण तुमच्या लोकांनी परस्पर कदाचित स्वराज्याच्या स्वयंसेवकांची संघटना आहे ही. पुंडांची मजलच नाही. इथं शिस्तीशिवाय काहीही घडत नसत. आजूबाजूला चाललेले दरोडे शिस्तीत मोडतात तुमच्या. परकीय पातशाहीच्या नोकराप्रमाणे स्वराज्याच्या सेवकांनाही पोट आहेत. तू बच्चा आहेस अनुभव नाही. तुझे वडील काही कमी करामतीचे नाहीत पण त्यांचा हे प्रयत्न फसला त्याकरता आम्ही पुन्हा करून पाहतो आहोत. मर्जी तुझी. पण चार दिवसात पाचशे फौजा मावळा घुसतील आणि तुझ्या अडमुठेपणानं उभा मावळ भाजून निघेल. ते थांबावं असं तुम्हाला नाही वाटत? आपली जवान पोरं पाचशेही फौजांच्या तोफा बंदुकाने आसमानात उडून जावी असं वाटतं तुम्हाला? त्याला आम्ही नाही तुम्ही जबाबदार आहात. काय केलं आम्ही? आमचा देश आम्ही आमचा म्हटला. आम्हाला आमचा धर्म पाहिजे. आम्हाला आमचं स्वातंत्र्य पाहिजे म्हटलं. हा आमचा गुन्हा किल्लेदार साहेब. जन्मदाते देवाप्रमाणे वंदेच आहे पण स्वराज्याच्या विरोधकांना देशाला पारतंत्र्यात ठेवण्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाला आजचा तरुण महाराष्ट्र शत्रूच मानी. आणि अशा शत्रूशी सामना कराल तुम्ही? महाभारत आपण वाचलाय. भगवद्गीता ऐकली आहे आपण. देव देश आणि धर्म यांच्या आड येणारे स्वकीय भीष्म द्रोण असले तरी ते जसे वंद्य आहेत तसेच वध्यही आहेत असं समजतो आम्ही. आपली मुलाखत संपली. जाण्या मेने बघ तरी तिकड. आई साहेब सारखा बघतोय न डोळ्यान तोंड वासून.
पर कुठे गडप झाल्यात अक्का साहेब? कंचु सरदार बेपत्ता झाला, आज ही सरदार येईन. गिरीजी, तुझ्या तोंडात खडी साखर घालीन बघ. खाईन मी. अक्का बरोबर तुझं सुद्धा लगीन लावून देईन. चांगला उमदा पोरगा दिसला बाई. माझ्या सारखा रुवाव त्याचा. मला काही विचारायचंय आपल्याला. बोला. काल रात्री इथं कुणी आलं होत? अहो पुष्कळ लोक येतात दर्शनाला. शिवाय मी देवाचं ध्यान करीत असतो, माणसाचं नाही. काय पाहता? आपला आवाज. काल रात्री आमच्या गडावरून सरदार अमृतराव नाहीसे झाले. अरे अरे अरे, फार वाईट झालं. ते इकडेच जाणार म्हणून सांगून गेले. मग शोधा ना आजूबाजूला. आपण पाहिले नाही त्यांना? श्रीहरी 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 श्रीहरी, ते आमचे पाहुणे आहेत. अहो मी तुम्हाला एकदा सांगितलं, तुमच्याप्रमाणे मी माणसाचं ध्यान करीत नसतो. अमृतरावांना काही दगा झाला तर पाचशा या देवळाचा दगड सुद्धा ठेवणार नाही. वा, दगडाचा भलता शुकी दिसतो तुमचा पाचशा, पण त्याला पाहिजे तर इथं पाहिजे तेवढे दगड मिळतील, देऊळ न पाडता. अहो त्यांनीच लुटलेल्या या महाराष्ट्रात आता दगड धोंड्याशिवाय काय राहिला आहे? सारखा अंधारात हरामखोरांनी हमला केला. गैरमाहित मुलूक लोक पांगले. शेवटी विचारत विचारत तुमचा गड गाठला. इकडची पोरं अगदी बिघडली. या हो, तुम्ही काय आम्हाला मुलासारखे. या आमच्या मालकीनबाई. अगो बाई, विजापुरात राहून हे नमस्कार करतात की? अक्का, अग ये अक्का. काय आई? अग हे सरदार मसुजींचे चिरंजीव. सरदार अमृतराव होय. आणि इथे शिवाजीचा भेट घ्यायला आलेत. आपली काही हरकत नाही ना? बायकांनी बोलायचं नसतं, नाहीतर सांगितलं असतो. अहो तशी ती तरेवाईक आहे, पण मनानं अगदी गंगेसारखी निर्मळ. बर, यांची मी सज्जा कोठीत व्यवस्था करून देतो. त्या जानुजीला सांग जरा बघायला. चला. गोरा घोमटा गोरख चिमटा. हाय पर गुण ग पाहुणच की आता चार दिवसात. काय डोकावत होतास रे? डोकावतोय दोस्क. ते पाहुण्यांची व्यवस्था बघतोय. माझ्या तोंडावर बसलाय पाहुणा. तुझ्या तोंडावर जीव नवे झाला काय? त्या तोपो बसाय. मग जा की तिकडे सज्जा कुठीत गेल्यात ते. इथे नको गोंडा घुळूस. पारे सोळ करायला सांग पाहुण्यासनी फराळा चल्या. जी अक्का साहेब, लई काळजी लागली इतक्यात पाहुण्यांची. जिभेलं काही हाड आहे का तुझ्या? कुणी ऐकलं तर? देवच पावलाय की. अरे आता हाल की? पाय झालं ना ग का?
तिकडे पडलात काय? राजे लक्ष्म करा, जय महाराष्ट्र। अमृता बाबा, पुरा तू माझ्या हातात आलास, आता मी आहे आणि त्या फोसल्याचं कार्ट आहे। भवानी की इच्छा। सर्जीराव सोडून गेला आम्हाला, अमृतराव हाती होता, त्याच्या जोरावर मसुजीवर मात करू असा अंदाज होता आमचा। शोभा शोभा, असं निराश नका हो। आम्ही निराश कधीच होत नाही। नाराज मात्र झालो आहोत आम्ही। कर्म मार्गाने दैवाला फसू नये, पण स्वराज्याचं मूळ कुठं जीव धरत न धरत तोच त्याच्यावर आगीचा पाऊस पडावा, तशी गत झाली आहे आज। बृहस्पती सुद्धा पागल बनेल अशा धक्क्यानं। शोभा फुलं काय? काळाची वाट पहा, संघटनेची पराकाष्ठा करी हक्काच्या मायभूमीत चोरासारखं लपायचं, तळमळत तळमळत खळी गुहात जगायचं, शत्रू स्वजन मरण या सर्वाशी झगडत राहायचं। राणा प्रतापांची क्षणाची निराशा आम्हाला आता समजली। स्वराज्याची आंग रक्षका वक्र पाहे असा। माफ करा, आपल्याला या लोकांनी अटकाव केला। बेशक, अहो कायदा हा पाळत पाहिजे। या या का झाली का नाही आता हजामत चांगली? सडी स्वारी? अहो सडा नव्हतो, चांगला 40 घोडा होता संगती। मग भूतासारखा अंधारात हरामखोराने हमला केला? गैर माहित मुलूक, लोक पांगले। शेवटी विचारत विचारत तुमचा गड गाठला। इकडचे पोरा अगदी बिघडले। या हो, तुम्ही काय आम्हाला मुलासारखे? या आमच्या मालकीनबाई। अगोबाई, विजापुरात रावणी नमस्कार करतात की? अक्का, अगं ये अक्का। काय आई? अगं हे सरदार मसुजींचे चिरंजीव सरदार अमृतराव। होय, आणि इथे शिवाजीचा भेट घ्यायला आलेत। आपली काही हरकत नाही ना? बायकांनी बोलायचं नसतं, नाहीतर सांगितलं असतं। अहो तशी ती तरेवाईक आहे, पण मनानं अगदी गंगेसारखी निर्मळ। बरं, यांची मी सज्जा कोठीत व्यवस्था करून देतो, त्या जानुजीला सांग जरा बघायला। चला।
तरी गोरा घोमटा गोरा चिमटा हाय पर गुण ग पाहुरेनच की आता चार दिवसात काय डोकावत होतास रे डोकावतोय डोसक ते पाहुण्यांची व्यवस्था बघतोय माझ्या तोंडावर बसलाय पाहुणा तुझ्या तोंडावर जीव नवे झाला काय त्या तो पोवसाय मग जा की तिकडे सज्जा कुठीत गेल्यात ते हिथ नको गोंडा घुळूस असर का बाल पूजी लगत हुआ चांगला ढोपर भर दिस आला तरी अजून अग पाच छह येत ना आल्यात ते रातभर ओंडगायचं दिसभर घोरायचं तू तसाच दिसतोय कुणाची घोडी घासाय जन्म गेलाय खेड्यातला खरकाट चिवडून आणि गोष्टी सांगतोय पाचशे येतल्या अरे चल वाट फरार झाला काय हो का घेतले तटावरनं खाल उडी बिडी अक्का अक्का ओ अक्का साहेब काय झालं तू अक्का इश पूजा करते आहे ती अकणी अगं ते पाहुणे काय झालं त्यांचा पत्ता नाही मी कालच म्हटलं होतं हे तुम्हाला चल भलताच बोल नकोस त्यांच्या जीवाला काही अपाय झाला तर घरा जरावर नांगर फिरविल दरबार आणि अशा मूर्ख दरबारासाठी आपल्याच भाऊबंदाशी भांडायचं आपण तुझं तत्वज्ञान नको मला त्यांचा पत्ता काढला पाहिजे शिवाजीला जाऊन विचारतो तोरणा काही लांब नाही तुला काय सांगितलं होतं त्यांनी दरबारी मुच्छद्दी आहेत ते असं पुरी सुरीची गुपित बोलते राधनपुरी गोसावी उद्धव प्रगटले त्यांचा परिवार ऐकून राजेश्री चरणी निवेदन केले असे बाजी दाखवला सारा किल्ला हिंदुन्यान जी सापडला तुमचा पाहुणा नाही माझं तुमच्याबद्दल म्हणणं नाही पण तुमच्या लोकांनी परस्पर कदाचित स्वराज्याच्या स्वयंसेवक